नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व वनविभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील बिबट्या व रानडुक्कर यांचा व मनुष्याचा परस्परांबरोबर असलेला संबंध व संघर्ष याविषयी पाचाने गाव व दिवड ओवळेगाव या ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम घेतला गेला. या कार्यक्रमास रोटरी सिटी तळेगाव दाभाडेचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे व रोटरियन मेंबर तानाजी मराठे, प्रशांत ताये, विश्वास कदम, बाळासाहेब रिकामे, रोटेरियन डॉक्टर वैभव पाचपोर, वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव व वनरक्षक बेबीट ओवळ रेखा वाघमारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख व प्राणी व पक्षी मित्र रोटेरियन अविनाश नागरे यांनी याविषयी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी वृक्षतोड आणि जंगलाचा होणारा ऱ्हास, वन्यजीवनवर होणारे परिणाम यांचं महत्त्व पटवून दिलं. तर प्राणी मित्र अविनाश नागरे यांनी बिबट्यांचा व रानडुकरांचा उपद्रव टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याविषयी मार्गदर्शन केले. लोकांना आपण आधी केलेल्या निसर्गावरील अन्याय व त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती वन्यजीव स्वतःमध्ये बदल करून घेत आहेत, त्याचबरोबर वन्यजीवांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली पण मानसिकता बदलण्याची व त्यांना स्वीकारण्याची गरज आहे हे लोकांच्या मनावर बिंबवलं. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.